हॅलो फ्रेंड्स, आज आपण आमच्या चॅनलवर पाहणार आहात संक्रांतीची प्रसिद्ध रेसिपी, ती म्हणजे तीळ आणि गुळाची चिक्की। चला तर मग आमच्या चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा आणि आमची रेसिपी पाहून घ्या। त्यासाठी लागणारे साहित्य, प्रथम आपण घेऊ तीळ, नंतर गूळ, अजून त्यासाठी लागणार आहे विलायची पावडर, त्याची पूड करून घेणार आहोत आपण। त्यानंतर घेणार आहोत तूप, तूप जर नसेल तर तुम्ही बटरसुद्धा घेऊ शकता। त्यानंतर आपण एक पॅन घेणार आहोत, पॅन आपण गॅसवर गरम करून घेऊ। त्यासाठी गॅस एकदम लो फ्लेमवर ठेवावा लागेल। त्यामध्ये आपण नंतर टाकणार आहोत तीळ, बारीक गॅसवर तीळ सारखे हलवत रहा, जेणेकरून त्यांना गोल्डन असा कलर येईल। त्यानंतर ते तीळ काढून घ्या व नंतर त्याच पॅनमध्ये तूप टाका। तूप थोडे विरघळले की मग त्यात आपण घेतलेला गूळ टाका। गूळ सतत चमच्याने हलवत राहा, पूर्ण असा गूळ पातळ झाल्यानंतर एका वाटीमध्ये पाणी घ्या। नंतर त्यामध्ये गुळाची पेस्ट झालेली एक थेंब त्यामध्ये टाका व त्याची गोळी तयार होती का बघा, ती गोळी कडक अशी झाली पाहिजे तर मग आपला पाक तयार झाला असे समजावे। त्यानंतर त्या पाकामध्ये आपण भाजलेले तीळ त्यामध्ये टाकून द्या, नंतर ते सतत हलवत राहा। एकजीव झाल्यानंतर लाकडी पोळपट किंवा एखादा लाकडी पाट घेऊन त्याच्यावर तूप लावा, तूप सगळीकडे पसरून लावा। नंतर लाटण्याला सुद्धा तूप लावून घ्या। नंतर माझी पेस्ट आपण तीळ आणि गुळाची तयार केलेली आहे, त्याला प्रथम तुम्ही हात नका लावू कारण ती खूप गरम असते। थोडीशी गार झाल्यावर लाटण्याने पूर्ण ती पसरून घ्या। नंतर वड्या पाडण्यासाठी एक चाकू घ्या, पण त्या चाकूला थोड्याशा अलगद बोटाने तूप लावा, म्हणजे त्या चाकूला ते मिश्रण चिकटणार नाही। आणि अशा प्रकारे त्याच्या वड्या पाडून घ्या। हे पहा, आपली झाली तिळाची वडी तयार। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला, लाईक करायला, शेअर करायला विसरू नका। तुम्हाला ह्यामध्ये ही आमची रेसिपी कशी वाटली किंवा ह्यामध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर आम्हाला जरूर सजेस्ट करा। ओके, थँक्यू फ्रेंड्स।